नमस्कार युवकार, तुमका सद्या आमी आसा नव्या जुवारी पुलाचेर आनी कांय वरां भितरूच हो जुवारी पूल सगळ्या लोकां खातीर उक्तो जातलो. एक म्हत्वाची घटणूक ह्या 2022 वर्सा जाली, ती म्हणजे जुवारी पुलाचें इनॉग्रेशन जालें, एअरपोर्टाचें इनॉग्रेशन जालें आनी आयुष हॉस्पिटलाचें इनॉग्रेशन जालें. आमचे बरोबर आसा मुख्यमंत्री प्रमोद सावंत. देव बरें करूं सर. तुमी येता आसतना स्वता चलयत गाडी घेवन आयले. Are you trying to signify something? अशी तुम्ही म्हणजे ड्रायव्हर बी आसा ना म्हाज्या बरोबर. आज हांवें आमच्या पुलाचे कॉन्ट्रॅक्टर तुमचो इन्चार्ज मिस्टर जोशी म्हाज्या बरोबर आशिल्लो. खूब तेंपार ड्रायव्ह करपाचें अशें दिसलें आनी तेंय बी नव्या पुलाचेर गाडी चलोवपाची उमेदूय आशिल्ली. तितूर करून ड्रायव्ह करून एक सहज कॉन्ट्रॅक्टर जेन्ना म्हाज्या बरोबर मेन कॉन्ट्रॅक्टर बरोबर आसा ताका बरोबर घेवन ड्रायव्ह करपाचो फिलूच वेगळो आशिल्लो. कारण गेली कितलीशींच वर्सां सातत्यात हो बिल ब्रीज कन्स्ट्रक्ट करपा खातीर तो स्वता काम करता. म्हणजे 2019 हांव CM जाल्या उपरांत तरी हांव तेजे कडेन कॉर्डिनेट करता. सगळ्यो चॅलेंजीस तेणी फेस केल्या, ताजे फिलिंग्स त्या खातीर सायडीक ताका बसून ड्रायव्ह करून ह्या पुला वयल्यान या म्हटलें. त्या निमित्तात म्हाकाय फील येतलो की ड्रायव्ह करपा खातीर तितली ह्या ब्रिजा वयल्यान फाल सकाळीं फिलिंग्स किंवा मजा येतली. ड्रायव्ह करपा खातीर कितल्या स्पिडीत वचूं शकतले, कितल्या बेगीन पावपाक शकतले. आनी एखादो कॉन्ट्रॅक्टर म्हाज्या बरोबर आसा म्हाज्या वांगडा, ताका घेवन ड्रायव्ह करपाक हाज्या खातीर एक वेगळोच आनंद आशिल्लो. 100 क्रॉस करना न्ही तुमी? कारण हांगा 100 लिमीट आसा. ना ना, हांव एकदम स्लो आनी 40 स्पिडीत गाडी चलयत आयला. ओके, 2022 वर्स पळयता आसतना हाऊ डू यू रेट इट, गुड ऑर बॅड? ऑफकोर्स गुड. 2022 वर्सात म्हाज्या खातीर खूब बरें आसलें. कारण 2022 एक म्हणजे हांव परत मुख्यमंत्री पदाची शपथ म्हाका घेवपाची संद भारतीय जनता पार्टीन म्हज्या सिनियर लिडर्स म्हणजे मोदीजी पासून जे पी नड्डाजी अमित शहा हांच्यांनी आनी म्हाजे सगळे आमदार वांगडी हांच्यांनी म्हाका दुसरे फावटी मुख्यमंत्री जावपाची संद म्हज्या पार्टीत म्हाका दिली. त्या खातीर एक 2022 हें म्हज्या खातीर खरोखरूच बरें वर्स आशिल्लें. पर्सनली आनी CM म्हणून हाऊ डू यू रेट? कारण हाजे दीस इज नॉट ओनली इयर ऑफ एज अ CM, हाज्या पयलीं तुमी फाटली वर्सा पयली आसा. हाऊ डू यू रेट एज अ CM 2022? ऑफकोर्स 2019 CM म्हणून म्हजी सुरवात जाल्ली आनी स्टेप बाय स्टेप म्हणजे लोकांक पयलीं हांव म्हणजे बाय एक्सिडेंटल CM दिसलो की ना थोड्या दिसा पुरतो जाला. मागीर आमी बायपोल 3 इलेक्शन जिखले, लोकसभा जिखले, ताज्या उपरांतूय लोकांक धास्ती आशिल्ली, केन्ना वयतलो कळनाशिल्लें. ताज्या उपरांत ऑटोमॅटिकली काँग्रेसचे 8 MLA आमच्या कडेन येवपाक शकले म्हाज्या लिडरशिपीचेर विश्वास दवरून, केंद्रांतले आमचे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचेर विश्वास दवरून जिल्हा पंचायत जिखत गेले, ताज्या उपरांत म्युन्सिपाल्टी जिखत गेले. माय लिडरशीप इज एस्टाब्लीश. ताज्या उपरांत डायरेक्टली त्या खातीर हांव अशें म्हणटलो की 2022 ही सुरवात आसा, म्हणजे म्हज्या टॅन्युअराची ही आत्ताची सुरवात आसा. आतां ती स्टेप बाय स्टेप प्रोग्रेस करीत गेला सो डेट स्टेटीची डेवलपमेंट जायत गेल्या. म्हाज्या दृश्टीन एक एक स्टेप फुडें वचत आसा. फाटल्या वर्सा ह्याच दिसा तुमकां दुगदूग आशिल्ली की फुडल्या वर्सा आपूण डिसेंबरान आसतना CM आसतलो काय ना म्हणून? म्हाका दुगदूग नाशिल्ली, म्हाका विश्वास आशिल्लो गोंयच्या जनतेचेर. ज्या पद्दतीन 3 वर्सां हांवें काम केल्लें, ज्या पद्दतीन गोंया खातीर आनी गोंयच्या लोकां खातीर हांव कंटिन्युअसली वावुरतालो आनी म्हाका म्हज्या पार्टीच्या नेतृत्वाचेर म्हजो विश्वास आशिल्लो, म्हणून म्हाका बिलकूल दिगदूग नाशिल्ली. पण लोकांक दिसतालें की भारतीय जनता पार्टीचें राज्यत येवचें ना, 13-14 हेंचे आमदार येतले, कोण तरी दुसरी पार्टी खंयची तरी, कोण तरी दुसरो मुख्यमंत्री जातलो. अशें थोडे जाण म्हाजे विरोधक जे आसा पळय न्ही तांकां दिसतले, लोकांकूय बी न्ही विरोधकांक दिसतालें. 2022 आमकां जर पळयलें, आमी एक रुमर आमी सातत्यान पयली की CM चेंज जाता म्हणून. एवरी टायम CM गेलो CM चेंज जाता, CM चेंज जाता. ती रुमर तुमकांय सतायताली की CM चेंज जाता म्हणून? आयकल्ली तरी तुमी लोक विचारता? हांवें रुमर आयकल्ली पण म्हाका सताय नाशिल्ली. म्हाका विश्वास आसलो म्हज्या पार्टीच्या नेतृत्वाचेर, म्हाका विश्वास आसलो म्हज्या बाकीच्या सगळ्या वांगड्यांचेर. त्या खातीर वयल्यान रुमर आसली तर 12-13 येता म्हणून ही रुमर आसली, बट म्हाका विश्वास म्हज्या पार्टी कार्यकर्त्याचेर, पार्टी लिडरशिपीचेर आशिल्लो. आनी आमी 22-22 म्हणटाले आनी त्याच आमी 22-20 येवपाक शकले, 2 लागीं येवन गेले. 22-22
हे सिद्ध करता आसताना आम्ही 20 पर्यंत पावले वो खूप महत्त्वाचे आहे. सर सध्या लोक ज्यांना फेस्टिव्ह सीझनान असा की न्यू इयर आहे त्यांना आता आम्ही पहिले की विरोधक आणि तुम्ही एकमेकाचेर सध्या आरोप प्रत्यारोप चालला असेंब्ली सेशना खातीर. ते म्हणतात की तुम्ही भिता त्यांच्या खातीर, सात जण उरले तरी पण तुम्ही कित्याक भिता काय म्हणतात? हा बिलकुल भिना आणि विरोधकां तर भिवपाची गरजच ना आणि भिवपाची गरज ना म्हणून परत परत लोकांक सांगता आणि हा कित्याक भितलो. ही फावटीची असेंब्ली जी असा ही राज्यपालाचे अभिभाषण, राज्यपालाच्या अभिभाषणाच्या उपरांत 3 दीस ही असेंब्ली असा तीच असा. फुडले बजेट सेशन असा, बजेट सेशन कितल्या दिसाचे असतले त्यांना डिसाईड करतले. ते म्हणजे प्रायव्हेट मेंबर्स डे तुम्ही कट केलं, त्यांचा हक्क काढला. सोमवार दीस सुरू जाता, त्या मंगळवार बुधवार ब्रेस्तार. आता ब्रेस्तारा जर 3 दीस सोंपता आणि ब्रेस्तारा असेंब्ली सोपयली जाल्यार तेका आम्ही कितें करतले? मंगळवार ते शुक्रार करा म्हणून. आता ते त्यांच्यानी ते कोण डिसाईड करपी? गव्हर्नराचे डिसाईड केन्ना, सरकार मिळून ठरयता केन्ना जावपाक जाय. ओके, दुसरी गजाल म्हणजे जुवारी ब्रिज जाता हे एक बरी गजाल, पूण बाकीच्या लोकांनी म्हटले की हे तुम्ही 2 दीस डिले केले आणि ताका लागून ट्रॅफिक जॅम झाले आणि दिसतंय बी ट्रॅफिक. हा लोकांची दिलगिरी व्यक्त करता. म्हाका खबर असा की ट्रॅफिक जॅम झाले, ट्रॅफिक जॅम ह्या 2 दिसांक झाले असे न्ही, ट्रॅफिक जॅम कंटिन्युअसली गेली कितलीशीच वर्सां जाता. आम्ही सातत्यात जुवारी ब्रिजा वेले ट्रॅफिक जॅम खूप वर्सां पळयत आयिल्ले आसा. हा आम्ही उद्घाटन खरें म्हणजे 26 तारखेक पयलीं म्हटलेले, ते 29 तारखेक केले. ज्याने हो प्रोजेक्ट करपा खातीर माननीय लिडरशीप, माननीय मोदीजी ह्यांच्या लिडरशिपीच्या सकयल माननीय गडकरीजी ह्यांच्यानी नॅशनल हायवेचे इतके मोठे प्रोजेक्ट दिले आणि शेवटी त्यांच्या हस्ते उक्तावण जावचो ही आमची इच्छा आशिल्ली, लोकांची तशीच इच्छा आशिल्ली. आणि त्याका लागून थोडासा उशीर झाला असत जाल्यार म्हाका दिसता की येदो व्हडलो जेन्ना प्रोजेक्ट केला ताजे लोकार्पण करता आसताना तेजेच मोठे फंक्शन जावप आणि त्या मोठ्या प्रमाणात लोकांक कळप हाज्या खातीर फंक्शन दवरपाक 26 तारखेक ते 29 तारखेक झाले. इतकोच फरक असा फक्त त्या खातीर म्हणजे आमच्या ह्याच्या खातीर ट्रॅफिक ब्लॉक झाला असं काय ना. ट्रॅफिक ब्लॉक गेली कितलीशीच वर्सां म्हणजे नॉर्थाकच्यान साऊथाक वयता, एअरपोर्टार वयता, ते लोक पळयत असा. पण लोक म्हणटा की हांगा ब्रिज रेडी आशिल्लो, आमकां वचपाक दिवपाक जाय आशिल्लो. ब्रिज रेडी आशिल्लो बट त्या ब्रिजाचे जेन्ना एखादो कार्यक्रम जावपाक जाय, एखाद्या उक्तावणाचो कार्यक्रम ज्या सरकारान केला, ज्या मिनिस्टरान इतके डेडिकेशन केला, तांचेय खंय तरी भोवमान आसा. करपी इंजिनियर तांचेय खंय तरी फेलिसिटेशन. तांकां इतकोच एक सुवाळो करून जर तो कार्यक्रम केलो जाल्यार खूप. हा थोड्या जाणांक जेंका दिसता की हेजी क्रेडीट भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक वयची न्ही, हेची क्रेडीट मोदीजी, गडकरीजी, प्रमोद सावंताक वयची न्ही, तांच्या मातशें पोटान दुखला, ती दुसरी गजाल आसा. हांगा ट्विट्स आमी पळयले की पयलींचो ओल्ड जुवारी ब्रिज असोच जाल्लो आणि इंदिरा गांधीक रावून रावून फायनली किरण बेदीन खंय तो लोकांक खातीर ओपन केल्लो. आता आयचो ब्रिज हो 2 दिसांची गजाल आशिल्ली, अशें नासलें की हांगासर दुसरो अल्टरनेटीव ना. दुसरो ब्रिज आसलो जाल्यार ती ब्रिजा वेल्यान वचूंकूय मेळटालें. त्या खातीर फक्त आमी म्हणटा की थोडोसो 1-2 दीस हेवटेन तेवटेन ट्रॅफिक जाम ना. हो जेन्ना तुमी जेन्ना CM जाले तेन्ना हो ब्रिज अर्द्याचेर आशिल्लो, तेजे उपरांत कोवीड जाले, तेजे उपरांत चायनीज कन्सल्टंट सारके खूब वेगवेगळे प्रकार जाले आनी डिले जायत आले. यू आर शुअर की हो ब्रिज जातलो म्हणून काय तुमकां अशें दिसलें एका टायमार की हे सगळे अर्धकुटे उरूं शकता? 2019 हांव मुख्यमंत्री जाल्या उपरांत, म्हणजे हांव मार्चान मुख्यमंत्री जालो आनी एप्रिलाच्या एंडिंगाक सुमार हांव ह्या ब्रिजाची एक रिव्ह्यू मिटींग घेतली. मेन तांचो कन्सल्टींग इंजिनियर बाब जोशी आज म्हाज्या बरोबर आशिल्लो, तांकां मेळ्ळो आनी ताज्या उपरांत कन्सल्टंट तांचे प्रोजेक्ट तांकां सगळ्यांक मेळ्ळो. हांव कॉन्फिडंट आशिल्लो की ब्रिज जाता तितके बेगीन पुराय जातलो, कारण तांचोय तितकोच विश्वास आशिल्लो की जाता तितके बेगीन प्रोजेक्ट कंप्लीट करपाक. हां, एक मदीं प्रॉब्लेम कोविडाचो सगळ्यांत व्हडलो जालो, कारण तांचो कन्सल्टंट चायनीज कन्सल्टंट आशिल्लो, ताका हांगा येवपाक मेळना म्हणून डिले जायत जायत गेलो. बट म्हाका तांचेर, म्हाका दिलीप बिल्डकॉन म्हण बाकीचे सगळे कन्सल्टंट कॉन्ट्रॅक्टर्स हांचो विश्वास दृढ आशिल्लो की जाता तितके बेगीन प्रोजेक्ट कंप्लीट करपाचो. आनी म्हाकाय खबर आशिल्लो फायनान्शियल कन्स्ट्रेंट सुद्दां आसताना, म्हणजे मदले बरेचशे प्रॉब्लेम येवन गेले, बट हे प्रोजेक्ट कंप्लीट करतलो हेजो म्हाका विश्वास आशिल्लो. नाव दिवपाचेर सदांच कॉन्ट्रोवर्सी चल्ल्या, आतां ह्या पुलाक नाव दितले काय दिवचे ना, आनी दितले जाल्यार कोणाचे दितले? आयचे घडीक प्रोजेक्ट पुराय कंप्लीट जावंक ना. प्रोजेक्ट पुराय कंप्लीट दीस ही फर्स्ट फेज. प्रोजेक्ट पुराय कंप्लीट जाल्या उपरांत आफ्टर ऑल दीस प्रोजेक्ट CPWD म्हणजे नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या अंडर येता. सेंट्रल मिनिस्ट्री बाकीच्या सगळ्यांक कन्सल्टेशन करून मागीर विचार केलो वयतलो. आत्तां तसो नाव दिवपाचो काय विचार ना. एअरपोर्टा विशीं सगळ्यांत पयलीं म्हाका विचारपाक, तुमकां लागीं खंयचो एअरपोर्ट मना कडे दाबोळे काय मोपा? तुम्ही आतां मुख्यमंत्री म्हणून भायर केन्ना वता तेन्ना परत गोंयांत येतले, देंवतले खंयच्या एअरपोर्टाचेर? म्हाका दोनूय एअरपोर्ट म्हज्या लागीं,
ज्या दाबोळी एयरपोर्टा वयल्यान म्हणजे गोंयची सुरवात गोंय लिबरेट जाला तेन्नाच्यान आयज पर्यंत ज्यांनी सर्वीस दिली तेणें येदे व्हडले ट्युरिजम हांगासर बिल्ड करपा खातीर ज्या दाबोळी एयरपोर्टाचे आमकां सातत्यात दाबोळी एयरपोर्टाचो आमी यूज केलो नेवीन आमकां सहकार्य केलें खूब मोठ्या प्रमाणान हांगासर बिल्ड ट्युरिजम इंडस्ट्री बिल्ड जावपाक शकली नो डाउट आमी आतां मोपा इंटरनॅशनल एयरपोर्ट बांदला तो इन फ्युचर म्हणजे फुडल्या जनरेशना खातीर म्हणा किंवा फुडल्या 50 वर्सांचो 100 वर्सांचो विचार करून दाबोळी एयरपोर्ट बांदला बट दोनूय एयरपोर्ट तितकेच म्हत्वाचे आसा हांव देंवतलो खंयसर म्हटलो काय जेन्ना म्हाका जी फ्लायट अवेलेबल आसा ज्या जाग्यार त्या जाग्यार हांव देंवतलो फेवरेट बी एयरपोर्ट असो काय ना बिलकूल ना फेवरेट एयरपोर्टचो प्रश्नच येना ओके एकूच आसा आतां हो एयरपोर्ट म्हाज्या टेन्युअरान तो इनॉग्रेट जालो हो म्हाज्या खातीर एक प्लस पॉयंट आसा बट डेट इज म्हाजो म्हणजे मोपा म्हाज्या खातीर फेवरेट दाबोळी अशें कांयच ना हांवें त्या खातीर म्हटलें हांगासर येदी व्हडली ट्युरिजम इंडस्ट्री जी डॅवलप जाली ती दाबोळी वयल्यानूच जाली हें आमी विसरपाक शकना टॅक्सीचो सद्या प्रश्न आसा तुमी यो फर्म टू गो एट वीथ टॅक्सी एप काय आनी 5 तारीख आमी आतां उलयता तेन्ना एक 6-7 दीस उरल्या की फर्स्ट फ्लायट येतली म्हणून तुमकां दिसता की कितल्यो टॅक्सी अवेलेबल आसतल्यो काय 100% हांव टॅक्सीकार भावांक सांगपाक सोदतां की तांच्यांनी सरकाराक सहकार्य करपाची गरज आसा आमी सगळे गोवा टॅक्सी एपाचेर येवपाची गरज आसा तांच्यांनी गोवा टॅक्सी एपाचेर पयलीं रजिस्ट्रेशन करचें आनी मागीर डिस्कशन सुरू करचें कारण आतांच्या घडीक जर आमी पळयत जाल्यार आमकां टॅक्नोलॉजीचो यूज करूनच टॅक्सी ज्यो आसा पुराय जगांत आनी देशांत सगळे कडेन वापरता फक्त गोंय हें एकूच फाटीं पडलां आनी त्या फक्त प्रत्येक फावटी आमकां ज्या जाग्यार वचत त्या जाग्यार तें आयकचेंय पडटा आनी त्याच बरोबर त्या जाग्यार प्रत्येक जाण म्हणजे तुमचे कडेन अजूनय ओला उबर सुरू जावंक ना हें म्हणटा म्हणून सरकार स्वताचो गोवा टॅक्सी एप हाडटा त्या खातीर सगळ्यांनी टॅक्सी एपाचेर येवचें 5 तारखेक जेन्ना सुरू जातले तेन्ना काय टॅक्सी एप रेडी जावचो ना टॅक्सी एप तयार जाला आमी ऑलरेडी रजिस्ट्रेशन ट्युरिजम डिपार्टमेंटाच्या वतीन सुरू केला आनी त्या खातीर 5 तारखेच्यान गोवा टॅक्सी एपा वयल्यानूच मोपा इंटरनॅशनल एयरपोर्ट सुरू कॅबिनेटान एप्रूव दिवं ना तुमी म्हणून रावल्या तेच्या खातीरय आमी म्हणजे बाय सर्क्युलेशन करून कॅबिनेट एप्रुवल दितले आनी सुरवात ओके मोपा एयरपोर्टा विशीं तुमी टेक ओवर केले तेन्ना थंय अशीच परिस्थिती आशिल्ली म्हाका दिसता बिल्डिंगूय जावनाशिल्ली फक्त लँडाचे प्रॉब्लेम्स चालू आशिल्ले तुमकां गॅरंटी आशिल्ली की आपूण ह्या टेन्युअरान मोपा एयरपोर्ट सुरू करतलो म्हणून 100% म्हाका खात्री आशिल्ली कारण 2019 मार्च 2019 जेन्ना रिव्ह्यू घेतलो आनी पळयलो तेन्ना कॉन्ट्रॅक्टरूय कॉन्फिडंट आशिल्लो की प्रोजेक्ट जाता तितके बेगीन सुरू करपाक जाय आनी इट इज अगेन शॅरिंग बेसिसचो एयरपोर्ट आशिल्लो त्या ती कॉन्ट्रॅक्टराकूय बी जाता तितके बेगीन एयरपोर्ट जाय एयरपोर्ट सुरू जावपाक जाय आसलो आनी दुसरी गजाल जी आसा ही एक म्हणजे कोवीड हे निमित्त आशिल्लेच बट त्याच भायर लोक जे कोर्टान गेले आनी ताज्या खातीर जो डिले जालो तोय डिले खूब मोठो डिले 1.5 वर्सांचो डिले जालो आनी ताका लागून वेरियस कारणांनी थोडोसो उशीर जालो आसलो बट ताजे काम कंटिन्युअसली फॉलोअप कन्सल्टंट कॉन्ट्रॅक्टर्स हे सगळे आनी आमचे डिपार्टमेंट सिवील एविएशन हे फॉलोअप करताले त्या अनुसार की प्रयत्न तर आमचो खरें म्हणजे फाटल्याच म्हाज्या टेन्युअरान आसतालो की फाटल्या इलेक्शनाच्या पयलीं जावचो म्हणून बट तो थोडोसो 1-2 महिने उशीर काय जायना पण ह्या टेन्युअराच्या सुरवातीक आमी इनॉग्रेट करपाक शकले ओके एक सगळ्यांकूच प्रश्न आसा खुबशे जाण सोशल मिडियाचेर कॉमेंट्स घालता आनी तुमचे विशीं खूब कॉमेंट तुमी वाचता बी ते कॉमेंट काय सो दॅट लोकांक कळपा घालप काय ना घालप म्हणून हांव इतके कॉमेंट सोशल मिडियाचे खंय वाचीत बसतलो केन्ना 1-2 कॉमेंट केन्ना तरी चुकून केन्ना तरी वाचता म्हाजी सोशल मिडियाची टीम म्हाका एखादो दुसरो केन्ना तरी सांगत आसता बट जेका कोणाक टिका करपाची आसा तो टिका करीत रावतलो पण बरेंय बी बरोवपी खूब जाण आसात ते एप्रिशिएट करपाक जाय खूब जाण एकदां बरें बरयता पयरची जुवारी ब्रिजा वयली सेल्फी म्हाका दिसता सगळ्यांत हायस्ट लायक आतां पर्यंत त्या सेल्फीक मेळ्ळे आनी ताकाच आव्हान धरून म्हणजे हांव आतांच जशी विचारतालो की कितले ऑलमोस्ट म्हणजे 10,000 पेक्षा चड फुटफॉल 2 दिसांच्या भितर येवन गेलो मागीर 28 तारीख आमी प्रिपरेशना खातीर बंद केलो नाजाल्यार कितलेशेच लोक जे आसा हे जुवारी ब्रिजाचेर तशे येतले आसले आयुष हॉस्पिटला विशीं धारगळी जे सुरू जाल्ले आसा यू आर हॅप्पी बिकॉज यू आर CM ऑफ द स्टेट वेन दीस हॅपन काय यू आर हॅप्पी बिकॉज यू आर युअर सेल्फ डॉक्टर आयुर्वेदीक डॉक्टर ना हांव मुख्यमंत्री आसतना आयुष हॉस्पिटल गोंयांत एम्साचें आनी नॉट ओन्ली द आयुष हॉस्पिटल बट ग्रॅज्युएट आनी पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज गोंयांत सुरू जावप आनी तेंय बी म्हाज्या ह्या टेन्युअरांतल्यान ही म्हाज्या खातीर खूब आनंदाची गजाल आसा आनी अशा पद्दतीची फेसिलिटीज पुराय देशांत आयुर्वेदीक कॉलेज आनी खंयसरूच ना दीस इज द फर्स्ट
दीस टायप ऑफ फेसिलिटीज अवेलेबल इन द स्टेट ऑफ गोवा. त्या खातीर म्हज्या खातीर खूब अभिमानाची गजाल आसा. बींग आयुर्वेदीक डॉक्टर म्हणूनय म्हज्या खातीर खूब अभिमानाची गजाल. तुम्ही सीएम असताना केन्ना अशें हें आयलां की तुमकां कोणाक पेशंटाक चेक बी करचो पडला, तेन्ना तुम्ही एक हातून गेल्ले ते पयला मी आजिलोन. इट वॉज अ रिप्रेजेंटेशन. म्हज्या वाडदिवसाच्या निमित्तान हांवें म्हणजे आजिलो हॉस्पिटलान वचून म्हणजे एज अ कोविडाचो कार्यकाळ आशिल्लो, डॉक्टर्स कशा पद्दतीन मेडिकल सेवा दिता हें बी तांच्या खातीर एक मोरल बूस्ट दिवपाक जाय आशिल्लो. म्हणून काही वचून हांवें थोडेशे पेशंट्स जे आसा आजिलो हॉस्पिटलान वचून ते दिसा पळयले टोकन म्हणून, आयुर्वेदीक ओपीडीत वचून आयुर्वेदीक पेशंट पळयले. बट ताज्या उपरांत केन्ना जे डायरेक्टली ऑपॉर्च्युनिटी येवंक ना. एक दोन तीनदा रोडाचेर एक्सिडंट जाल्लो, ताका प्रायमरी फर्स्ट एड करून एकदां म्हाजेच गाडयेन एकदां एम्बुलंसान अशी वचपाची संद. केन्नाय जर कोण रस्त्यार दिसलो आसत जाल्यार म्हजें मन करिना वयचो म्हणून ताका प्रायमरी फर्स्ट एड ही सदांच दिता किंवां तेजी विचारपूस तरी करता आनी मागीरूच हांव फुडें वता. एडमिनिस्ट्रेटीव रिफॉर्म्सा विशीं उलयता आसतना फाटल्या एका वर्सान डू यू थिंक यू हॅव बीन एबल टू गीव जस्टीस टू वेरियस डिपार्टमेंट? ऑफकोर्स, जे फाटल्या एका वर्सात खूब मोठ्या प्रमाणात एडमिनिस्ट्रेटीव रिफॉर्म्स जे आसा हे आमी राज्यात करपाक शकले. म्हणजे इज ऑफ डुईंग द बिझनस हाज्या खातीर वेगवेगळे रिफॉर्म्स, मागीर ते रेवेन्यू डिपार्टमेंट्स आसतले किंवां इंडस्ट्रीज डिपार्टमेंटान न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी आमी लॉन्च करपाक शकले, इन टुरिजम न्यू टुरिजम पॉलिसी आमी लॉन्च करपाक शकले, स्टार्टअप पॉलिसी, इवन द आयटी पॉलिसी, ह्या सारख्या प्रत्येक डिपार्टमेंटान आमी न्यू पॉलिसी काडली. आनी त्याच बरोबर टुरिजम सारकिल्ल्या हितूंतल्यान आमी मायसा जे रजिस्ट्रेशन करपा खातीर पयलीं जवळपास 15 ते 20 डिपार्टमेंटा कडेन वचून पर्सनली लागतले, आतां 3 फक्त एनओसीचेर डायरेक्टली हॉटेल रजिस्ट्रेशन करूं येता. इतल्या मोठ्या प्रमाणात रिफॉर्म्स जे आसा वेगवेगळ्या डिपार्टमेंटांनी रिफॉर्म्स घडोवन हाडल्या. आनी त्या खातीर गोंयान नाव द बिझनस करप हेका आमी इज करपाचें काम हे गोंय सरकारान केलां. तुमचें एटिट्यूड कितें? झिरो टॉलरन्स टुवर्ड्स करप्शन काय नो करप्शन? नो करप्शन ह्या बेसिसाचेर आमी येवपाक जाय. आनी म्हाका दिसता त्याच पद्दतीचे सगळ्या डिपार्टमेंटांनी आमचें काम सुरवात. इंडस्ट्री पयलीं म्हणटाली की कांय डिपार्टमेंटांनी, आय वूड नॉट नेम देम, की अशी लॉबी तयार जाल्या की तांकां फोडप न्ही, इवन सीएमांक सुद्दां डिफिकल्ट आसता. खंय तरी अडथळे हाली हाडीत आसता, मागीर कोणाक तरी पयशे दिवचे पडटा आनी ते पास करून घेवचे पडटा. आतां इंडस्ट्री कडल्यानूय खूब बरे फिडबॅक येत आसा. आमी खूब मोठ्या प्रमाणांत इंडस्ट्री सॅक्टरांतले सगळे प्रॉब्लेम सॉल्व करपाक घेतला. आमी म्हणजे इन्वेस्टमेंट प्रमोशनल बोर्ड आसतलो किंवां टुरिजम बोर्ड आसतलो, तांकां ज्या बोर्डाचेर घेतलेले आसा, इंडस्ट्रीतल्या कन्सर्न इंडस्ट्रीतल्या लोकांक बोर्डाचेर घेतला, म्हणून तांचे कन्सर्न प्रॉब्लेम्स जे आसा इन मिटिंगेन किंवां बोर्ड मिटिंगेन ते रिझॉल्व जाता. सो दे आर ऑल्सो हॅपी. 2023 आतां 2022 हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स जाले ऑलमोस्ट, आतां हो जातलो फाल्यां ओपन. खंयचो वन प्रोजेक्ट डॅट यू वूड टॅल पीपल अबाउट? 2023 खातीर कन्वेन्शन सेंटर हे खूब वर्सांची आमी वाट पळयता. कन्वेन्शन सेंटर गोंयान जावपाक जाय, जितून इफी जातले किंवां वेगवेगळी कन्वेन्शन जातली, ताजो फावंडेशन स्टोन आमी कन्वेन्शन सेंटराचो फावंडेशन स्टोन 2023 सुरवातीकूच आमी घालता. ताज्या भायर आमी PPP बेसिसाचेर आमचे वेगवेगळे बस स्टँड्स आसात, कदाचीत मडगांवचो बस स्टँड, म्हापसा बस स्टँड, हे बस स्टँड सुरू करपाच्या विचारान आसा. हे इन्फ्रास्ट्रक्चर आमी जाता तितके बेगीन क्रिएट करपाक शकतले. इवन दो आमकां फार्मसी कॉलेज, आर्किटेक्ट कॉलेज हाज्या सारकिल्ले प्रोजेक्ट, जे स्टेट ऑफ द आर्ट ज्यो कॉलेजी मेन उरल्या ते प्रोजेक्ट पुराय करपाचे आसा. तुमकां असो एक गजाल जी 2022 तुमकां दिसली की अरे रे करपा जाय आशिल्ली ती उरली, आतां 2023 करची पडटली? तशें पळोवंक वचत जाल्यार हांव म्हणटलो की ज्यो फार्मसी कॉलेज, आर्किटेक्ट कॉलेज, ज्यो स्टेट ऑफ द आर्ट हांकां इन्फ्रास्ट्रक्चर जाय ते आमी अजून दिवपाक शकूंक ना. ते खरें म्हणजे सुरवात करपाक जाय आशिल्ले, बट ते ह्या वर्साक निश्चितच सुरवात करपाक शकता. ओके, नेक्स्ट आतां जेन्ना सेशन्स येतले पळय, आर यू कॅन वी सी CM मोर कॉन्फिडंट? कारण आमी आतां पळयलां की 7 जाण उरल्या खरें ऑपोजिशन, पूण ते चडूच तुमच्या अगेन्स्ट, दे ओपनली कमींग अगेन्स्ट यू इवन आउटसायड असेंब्ली इन मोर अग्रेसीव मॅनर. ते CM-च्याच अगेन्स्ट येतले न्ही, शेवटी तांकां मुख्यमंत्र्याच्या अगेन्स्ट उलयल्या उपरांत आपली थोडीशी वेल्यू बीन वाडल्या सारखी दिसता, किंवां मुख्यमंत्र्याचेर वेगवेगळ्या पद्दतीन आरोप करप हे साहजीक आसा. विरोधक म्हटल्या उपरांत ते तांचें काम करता. सातांतले कितले जाण उरतले 2023 एंडा म्हणसर ओपोजिशनान, आनी तुमच्या वटेन कितले येतले? आसा कितें ट्राय? म्हाजे कडल्यान बिलकूल तशा पद्दतीची ट्राय ना, म्हाका दिसता सातांतले 7 थंयच उरतले. लास्ट क्वेश्चन जो विचारना लोक म्हणटले इंटरव्यू अर्दी उरली म्हणून, की मंत्रिमंडळान हे 8 जाणांक घेतले काय घेना आनी केन्ना घेतले? मंत्रिमंडळात
रिशफल जावा हे खूबद म्हणजे खूपदा परत परत तोच प्रश्न विचारत असता केन्ना जातले केन्ना जातले. हा काही जणांक संधी मेळटल्यो, थोड्या तेंपान थोड्या जणांक संधी मेळटल्यो. थोडो तेप म्हळ्यार असो एक वर्स 2024 पयली थोड्या तेंपान मेळटल्यो थोड्या तेंपान. ओके, देव बरें करूं सर तुमी वेळ दिलो. हे आशिल्ले मुख्यमंत्री प्रमोद सावंत आनी आमी हो इंटरव्यू शूट केल्लो आसा जुवारी ब्रिजाचेर एन्ड वर्स सोंपत आयिल्लें आसा आनी फाल्यां हो जुवारी ब्रीज लोकां खातीर ओपन जातलो आनी ताचे उपरांत इनफॅक्ट परां ओपन जातलो, फाल्यां एक सुवाळो जातलो आनी ताचे उपरांत ओपन जातलो. तीन मेजर प्रोजेक्ट्स ह्या वर्सा जाल्ले आसा, एक जुवारी ब्रीज, दुसरो म्हणजे आयुश हॉस्पिटल आनी तिसरो सगळ्यांत म्हत्वाचो म्हळ्यार मोपा एअरपोर्ट. मुख्यमंत्री म्हणटा तशें फुडल्या वर्सा आनी प्रोजेक्ट येतले, रिशफलाचे तांणी सांगला थोड्या वेळान जातले, कांय दिसांनी जातले. आनी सगळ्यांत म्हत्वाचें म्हणजे नो करप्शन इज म्हणजे नो टॉलरन्स टू करप्शन, न्ही जाल्यार करप्शनूच न जावचें हाज्या खातीर इज ऑफ डुईंग बिजनसा खातीर सरकार काम करता. तुमी पळयतात हब एनकावंटर ऑन युअर फेवरेट वेबसायट www.goanewsup.com, चॅनल पार्टनर्स RDX1, प्रोडक्शन पार्टनर्स goabalen.in. कीप वॉचिंग. रुपेश सावंत हांणी जुवारी ब्रिजाचेर इंटरव्यू केलो त्या खातीर खूब 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 धन्यवाद. म्हाका दिसता जुवारी ब्रिजावेलो हो पयलो आनी शेवटचोच इंटरव्यू आसतलो. अशा पद्दतीची संद परत म्हाकाय केन्ना मेळची ना, तेकाय कोणाचो इंटरव्यू घेवपाक मेळचो ना. अशा पद्दतीन जुवारी ब्रिजार बसून इंटरव्यू दिता आसतना म्हाकाय खूब खोस भोगता. ह्या जुवारी ब्रिजा खातीर ज्यांच्या ज्यांच्यांनी योगदान दिलें तांचे हांव खूब खूब आभार मानता. आनी परवाच्यान न्ही फाल्यां रातच्यानूच म्हाका दिसता जुवारी ब्रिजाचो 12 उपरांत म्हणजे 30 तारखेच्यान आमी सकाळी पासून ब्रिज ओपन लोकां खातीर सुरवात करता. थोडे दीस आमकां कळ सोदची पडली, बट आमकां खूब बऱ्या पद्दतीचे ह्या ब्रिजा वयल्यान येवपाक वचपाची वाहतूक खूब बऱ्या पद्दतीची मेळटली. गोंयकारां खातीर म्हाका दिसता जुवारीचें लोकार्पण करता आसतना मनाक खूब खोस भोगता. हांव माननीय मोदीजी आनी आमचे नितीन गडकरीजी हांकां खूब खूब धन्यवाद म्हणटा. तांच्या ह्या कार्यकाळांत खूब व्हडलें इन्फ्रास्ट्रक्चर जाचें इमेजिनूय करूंक नाशिल्लें, जें फाटल्या 60 वर्सांत शक्य जालें ना, तें म्हाका दिसता ह्या 2 ते 3 वर्सांक आमकां येदें व्हडलें इन्फ्रास्ट्रक्चर गोंयाक मेळ्ळें. त्या खातीर परत एकदां हांव माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे खूब खूब धन्यवाद. देव बरें करूं सर वेळ दिलो म्हणून. तुमी पळयतात गोवा न्यूज अप, पळयतात.